पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. महाड मानगाव पोलादपूर मधील वाहन चालकांची वाहन पासिंग साठी होणारी हिलसाण थांबणार. प्रत्येक महिन्याला 2 दिवस महाड मध्ये होणार आरटीओ कॅम्प. आमदार भरतसेठ गोगावले यांच्या प्रयत्नांना यश. दक्षिण रायगड मधील महाड पोलादपूर मानगाव परिसरातील वाहन चालकांना वाहनांच्या पासिंग साठी पेनला जावे लागते. वेळ पैसा वाया जाण्याबरोबरच मानसिक त्रासही सहन करावा लागतो. यासाठी कायमस्वरूपी आरटीओ कॅम्प महाडमध्ये व्हावा अशी मागणी गेली 1.5 वर्षापासून केली जात होती. महाडचे आमदार भरतसेठ गोगावले यांच्या प्रयत्नांना यश आले असून सदर कॅम्प महाड येथे महिन्यातील 9 आणि 22 या 2 तारखेला घेण्याचे आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी रायगड जिल्ह्यातील परिवहन खात्याच्या वाहन निरीक्षकांना दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड रायगड. गेल्या 1.5 वर्षापासून याचा पाठपुरावा आम्ही करत होतो. जेव्हा आरटीओ कॅम्प आपल्या इथले येणारे बंद झाले तेव्हापासून आपले सर्वच लोकांची मागणी होती. कारण आपल्याला कल्पना आहे की पेनला जायला जवळजवळ 120 किलोमीटरचं अंतर तिथे लागत होतं आणि त्यामध्ये या रस्त्याची दुरावस्था आणि या रस्त्याची दुरावस्था होत असताना कधी कधी काही जर टेक्निकल बाबीच्या अडचणी आल्या तर तिथं गेलेले वाहनधारक शिव्या देतच परत येत होते. कारण एवढ्या 120 किलोमीटरच्या अंतरावरती तिथं राहण्याची व्यवस्था नाही, काय नाही. आणि अशा अनुषंगाने छोट्या गाडीवाल्यांची तर लयच मोठी अडचण होत होती. आणि ह्या सगळ्याचा विचार करून गेले 1.5 वर्ष आम्ही पाठपुरावा करत होतो. पण त्याच्यामध्ये मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, 2 लाटा आल्या, चक्रीवादळं आली, महापुरं आली, ह्या सगळ्या गोष्टीत आपण भरडलोच गेलो. परंतु गेल्या 8 दिवसापासून आम्ही मंत्री महोदयांचा पाठपुरावाच करत होतो. बोला, तुम्ही आम्हाला शब्द दिलेला होता, मग तो कधी पूर्ण करणार? आणि त्यांनी परवाच्या दिवशी डायरेक्ट त्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांना आदेश दिले आणि ऑर्डरच काढायला सांगितली. आणि ती ऑर्डर काल माझ्याकडं त्यांनी दिलेली आहे. हे तुम्हाला कल्पना आहे की ती ऑर्डर मी तुम्हाला आत्ता दाखवतो आहे. ही ऑर्डर आदरणीय अनिल परब साहेब ह्यांनी आम्हाला ती चुकून काल मी त्यांना तिथे त्यांच्याकडनं ती ऑर्डर घेतली सह्याद्रीला. आणि आज आपल्यासमोर आलेलो की ह्या माझ्या वाहनधारकांच्या चालक मालक जे का असतील ह्या सगळ्यांची अडचण दूर करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आता राहिला प्रश्न की त्यांना जागा उपलब्धतेची व्यवस्था कुठं कशी करायची ते आता मी मगाशी ह्या लोकांना सांगितलं ते करतो. त्याला लागणारा त्यांचं काय रॅम्प आहे, त्यांना काय CCTV काय लागतो, मला वाटतं काय कॅमेऱ्या बसवायचे तो आणि काही ज्या काय लागणाऱ्या गोष्टी आहेत ह्या आमचे MIDC वाहतूकदार मंडळी आहेत, त्यांनी मला मगाशी सांगितलं. जर त्यांना लागणारी काही मदत असेल तर ती बोलले आम्ही करू, म्हणजे कॅबिन असेल, कॅमेरा असेल किंवा अन्य ज्या काही गोष्टी. कारण जर आज जर आपण पाहिलं तर एका माणसाला जाण्यायेण्याचा पेनला किती खर्च येतो, तिथं परत ते होतोय नाही होतोय का ती परत हेळसांड. आणि त्यासाठी आज ह्या सगळ्या लोकांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. मी धन्यवाद देतो अनिल परब साहेबांना, आमच्या परिवहन खात्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.